कल्याण सिल्वर सोनेरी नगरी दाखल झाली। आता कल्याण सिल्वर ने चंदेरी दुनिया विटे शहराच्या सौंदर्यात भर पडली, ती म्हणजे भव्य अशा कल्याण सिल्वर ने उत्कृष्ट अशा चांदी गिफ्टच्या वेगवेगळ्या व्हरायटीज, ज्यामध्ये भव्य असा डिनर सेट, देवी पूजा संच, मोहक बाळ सेट्स, पैंजण, समई, छल्ला अशा अलौकिक सौंदर्यपूर्ण चांदीच्या व्हरायटीज उपलब्ध। दसरा व दिवाळी निमित्त मजुरीवर 25% सूट। मग आजच भव्य अशा कल्याण सिल्वर दालनाला भेट द्या। आमचा पत्ता मिलिंद चेंबर्स, मुथूट फायनान्स शेजारी, कराड रोड, विटा। किस्सा असा आहे की एक राजा होता, एक प्रधान होता। राजा आणि प्रधान एके दिवशी असे मॉर्निंग वॉकला निघाले आणि राजाला उबळ आली प्रश्न विचारायची। राजाने प्रश्न विचारला प्रधानाला। राजा प्रधानाला म्हणाला, बोल प्रधाना राज्य कसे टिकते, बोल प्रधाना खुर्ची कशी मिळते, बोल प्रधाना सत्ता कशी हातात येते। प्रधान म्हणला, काही नाही महाराज, सोपं आहे। राजा म्हटला, काय ए दादा, याचं काही इको कमी करता आला तर बघा, हां इथं काही गाणं नाही, लोकांना कळलं पाहिजे। प्रधान म्हणाला की महाराज सोपं आहे, राज्य टिकवायचं असेल, सत्ता मिळवायची असेल तर साधं सोपं गणित आहे। काय गणित आहे महाराज? लोकांची सहनशक्ती वाढवता आली पाहिजे। ज्यांना लोकांची सहनशक्ती वाढवता येते त्यांना राजकारणात यशस्वी होता येतं, सत्ता मिळवता येते। राजा म्हणला, तू काही मला येडा समजतो का? मी हां येडा आहे मी? अरे काय, मी काय विचारलंय तुला, राज्य कसे मिळते, खुर्ची कशी मिळते, सत्ता कशी मिळते? तू काय उत्तर दिलं पाहिजेस? तू उत्तर दिलं पाहिजेस की राज्य मिळवायचं असेल तर खोटं बोलता आलं पाहिजे, अगदी रेटून खोटं बोलता आलं पाहिजे, 50 खोके घेता आले पाहिजेत, बॅनर लावता आले पाहिजेत, पळून जाता आलं पाहिजे। राज्य घ्यायचं असेल तर असं गुवाहाटीला तिकडे जाता आलं पाहिजे, आपल्या राज्यातलं काही दिसलं नाही दिसलं, तिकडचे झाडे डोंगर हटलं सगळं बघितलं पाहिजे। याच्यातलं तू काहीच सांगत नाहीयेस आणि तू म्हणतोयस की राज्य टिकवायचं असेल तर सहनशक्ती वाढवली पाहिजे, हे काय आहे? प्रधान म्हणाला, होय महाराज, तुम्ही जे सांगत आहात ना त्या सगळ्या सेकंडरी गोष्टी आहेत, तुम्ही जे सांगताय त्या सगळ्या दुय्यम आहेत। मूळ गोष्ट ही आहे की लोकांची सहनशक्ती वाढवता आली पाहिजे। ज्याला लोकांची सहनशक्ती वाढवता येते, लोकांना वेडत करता येतं, तो खरा राज्यकर्ता असतो, त्याला सत्ता जमते। राजा म्हणला, मला काही पटत नाही राव तुझं म्हणणं, छे मला काही विश्वास बसत नाही। प्रधान म्हणला, आय कॅन प्रूव इट, मी हे सिद्ध करू शकतो। राजा म्हटला, गो अहेड। प्रधान म्हटला, लेकिन मेरी एक शर्त है। राजा म्हटला, क्या? प्रधान म्हटला, मैं एक बार काम शुरू कर रहा ना तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता, तो एक बार अगर मैंने काम शुरू किया तो बीच में मचमच नहीं करने का, हाँ मैं साबित करके रहूंगा, मचमच नहीं करने का, मेरे को मेरा काम करने देने का। ओके, मैं तेरे काम में दखल अंदाजी नहीं करूंगा, तू साबित करके दिखा। दूसरा दिवस उजाड़ला आणि प्रधानाने काय करावे? प्रधानाने दुसऱ्या दिवशी एक दवंडी पिटवली, दवंडी सगळ्या गावात पिटवली। दवंडी काय होती? राज्यामध्ये एकमात्र नदी होती, एकमात्र नदीवर एकमात्र पूल होता। पूल असा होता की बाहेरच्या राज्यातला माणूस आत यायचा असेल, आतला माणूस बाहेर जायचा असेल तर त्याच नदीच्या त्याच पुलाचा वापर करावा लागायचा। आणि मग त्या दिवशी प्रधानाने दवंडी पिटवली, तो पूल सगळ्यांच्यासाठी वाहतुकीसाठी खुला होता, मोफत होता। पण प्रधान म्हणाला, ऐका हो ऐका, आजपासून राज्यातल्या एकमात्र नदीवरचा एकमात्र पूल, या पुलावरची वाहतूक कालपर्यंत जरी मोफत असली तरी इथून पुढे या पुलावरून वाहतूक करण्यासाठी 25 अशर्फी कर द्यावा लागेल। लोकांनी ऐकलं, लोक म्हणाले, अरे कालपर्यंत मोफत होतं सगळं, अचानक हे 25 अशर्फीचं कुठून आलं? हे लोक म्हणले, जाऊ दे रा, काय बिघडतंय, कालपर्यंत नव्हतं घेतलं, आता राजा कदाचित काही वेगळं असेल, राजा मोठा चांगला आहे, काहीतरी मोठं करणार असेल, आपल्यासाठी अच्छे दिन काहीतरी आणणार असेल, काय हरकत आहे, देऊया आपण 25 अशर्फी। आणि 25 अशर्फी लोकांनी दिले। 8 दिवस निघून गेले आणि दुसरी दवंडी झाली, ऐका हो ऐका, राज्यातल्या एकमात्र नदीवरच्या एकमात्र पुलावर कालपर्यंत तुम्ही 25 अशर्फी कर भरत होतात, इथून पुढे 50 अशर्फी कर भरावा लागेल। लोक म्हटले, अरे काल 25 अशर्फी होता, आधी फुकट होता, आता 50 का बरं? काही जर म्हणले, वेडायस का, देशद्रोही आहेस का, कळत नाही तुला, देशावर प्रेम नाही तुझं, राष्ट्रभक्त नाहीयेस का तू? देशभक्त असेल तर गपगुमान तुला 50 अशर्फी द्यावे लागतील। दिले लोक 50 अशर्फी द्यायला लागले। 8 दिवस निघून गेले,
आणि पुन्हा एकदा एक दवंडी झाली. ऐका हो ऐका, राज्यातल्या एकमात्र नदीवरच्या एकमात्र पुलावर इथून पुढे प्रवास करण्यासाठी प्रत्येकाला 75 शर्पी कर द्यावा लागेल आणि जाताना आणि येताना तोंडात जोडा मारून घ्यावा लागेल. आता मात्र लोक परेशान झाले की इथपर्यंत ठीक आहे बाबा की कर भरायचा होता, हे तोंडात जोडा मारून घ्यायचं काय आहे. काही लोक म्हणले ए लॉजिक विचारायचं नाही रे, लॉजिक विचारायचं नसतं अजिबात, काही प्रश्न विचारू नको. देशभक्त नाही आहेस का तू, देशद्रोही आहेस का, देशद्रोह्यासारखे प्रश्न विचारू नकोस. कडवा हिंदू आहेस ना, सच्चा देशभक्त आहेस ना, मग प्रश्न विचारायचे नाही, जे सांगितलंय ते करायचं. आणि गप गुमान सुरू झालं. इकडे मात्र महाराज अस्वस्थ होते. महाराजांना वाटायलं हे काय चायला लचंड लावून घेतलं आपण विनाकारणचं, इलेक्शन जवळ आले हा काय 25 शर्पी 50 शर्पी 75 शर्पी, आता तर काय म्हणलं तोंडात जोडा मारून घ्यायचं, हे काय खरं नाही आहे. राजा परेशान, राजा अस्वस्थ, राजाचा बीपी शूट व्हायची वेळ आलेली. राजा एके दिवशी असा सकाळी सकाळी असा एरझाऱ्या घालत होता, सकाळी सकाळी तो मॉर्निंग वॉक करत होता, त्याने चुकून गवाक्षातनं बाहेर बघितले. गवाक्ष विंडो खिडकी, गवाक्षातनं बाहेर बघितले. बघितले तर एक भला मोठा जत्था राजाकडे येत होता. राजा परेशान झाला. राजाला वाटलं हो ना हो, आपणच काम करणे आलेले लगते, अभी क्या करणे का. राजा परेशान झाला. राजाने पटकन मोबाईल उचलला, व्हॉट्सअप केला, प्रधानाला म्हणाला वेअर आर यू. प्रधान म्हटलं व्हॉट हॅपन, डोंट आस्क मी, डोंट आस्क मी एनी मोर क्वेश्चन, जस्ट कम सून, बट व्हॉट हॅपन, डोंट आस्क मी, चिल चिल चिल. प्रधान म्हणाला मी येतो. प्रधान पोचला. राजा म्हणाला काय झालं. प्रधान राजा म्हणाला अरे प्रधाना येड्या, कुठून माझी मत मारली होती आणि मी तुला विचारलं की राज्य कसे मिळते, सत्ता कशी मिळते, तू काय केलंस, काय गरज होती, अरे तुला फक्त सिद्ध करायचं होतं, तू कशासाठी कशासाठी तू तो कर वाढवत बसलास. बघ ते लोक आलेत तिकडनं. अरे आता ते लोक माझा मुकुट काढून घेतील, आता ते लोक सिंहासन उलथवतील, आता ते लोक मला काय गाडून टाकतील का, मला भीती वाटते. तो म्हणाला महाराज ठांड रखो ठांड, डोंट वरी, मै हूं ना, डोंट वरी, फिकर नॉट, मैं संभाल लूंगा. क्या संभाल लेगा, तुम्ही इथेच थांबा, बाहेर मी जातो. प्रधान बाहेर गेला आणि प्रधान बाहेर जाऊन सांगत आहे हे पहा, तुम्ही सगळे लोक जरी इथे आत्ता राजाला भेटायला आलेले असाल तरी पण एक गोष्ट लक्षात ठेवा की सगळ्यांनाच एकत्रित राजाला भेटणे शक्य नाही. तुम्ही आपापसात ठरवा, एक डेलिगेशन करा आणि डेलिगेशन घेऊन राजाला भेटायला चला. ठीक आहे म्हटले, 5-6 लोकांचं डेलिगेशन झालं आणि 5-6 लोक आत राजाला भेटायला आले. सगळ्यांनी राजाला झुकून नमस्कार केला. महाराजांचा विजय असो. राजा परेशान, कशाला आले असतील. एक जण म्हणाला महाराज आम्ही फक्त एवढ्याचसाठी आलो होतो की इतके दिवस आपल्याकडे आपल्या राज्यातल्या एकमात्र नदीवरचा जो पूल होता तो पूल महाराज सगळ्यांच्यासाठी मोफत होता हो, काहीच त्याच्यावर कर नव्हता. राजाच्या पोटात पाय शिरले. म्हणजे आपला अंदाज खरा ठरला, म्हणजे हे लोक त्याच्याचसाठी आलेले आहेत. इतक्या दुसरा माणूस म्हणाला महाराजांचा विजय असो, पण महाराज तुम्ही 25 शर्पी कर मागितला तेव्हा आम्हाला असं वाटून गेलं की निश्चितपणे काहीतरी चांगली गोष्ट घडणार असेल, त्यामुळे आम्ही 25 शर्पी कर द्यायला काहीही विरोध केला नाही. महाराज आम्ही 25 शर्पी द्यायला तयार झालो, हरकत नाही महाराज. महाराजांचा जीव जरा भांड्यात पडला. इतक्यात तिसरा बोलायला लागला महाराजांचा विजय असो, पण महाराज आम्ही 25 शर्पी देत होतो तर 8 दिवसात त्यांनी 50 शर्पी मागितला. महाराजांचा चेहरा पांढरा फटक. इतक्यात पुढचा बोलायला लागला पण महाराज आम्ही 50 शर्पी द्यायला तयार झालो, आम्ही दिली होती. महाराज कूल. तितक्यात पुढचा बोलला पण महाराज आता तर कहरच झाला, 75 शर्पी कर मागितला महाराज. आता मात्र महाराजांचा अगदी जीव सगळा पायातलं त्राण गळालं की हो ना हो, हे तेच सगळं प्रकरण आहे, आता काही खरं नाही, आपलं काय होणार. इतक्यात पुढचा माणूस म्हणाला महाराज आम्ही 75 शर्फीही कर द्यायला तयार झालो, पण प्रधानजी म्हणाले की जाताना आणि येताना तोंडात जोडा मारून घ्यावा लागेल. महाराजांना पक्की खात्री पटली की प्रधान आता आपल्याला बुडवणार आहे, आता आपली शहामत आलेली आहे. इतक्यात डेलिगेशनचा प्रमुख म्हणाला महाराजांचा विजय असो, महाराज 75 शर्फी कर द्यायला आणि जाताना आणि येताना तोंडात जोडा मारून घ्यायला ही आमची काहीच हरकत नाही.
आता मात्र महाराज परेशान होते। अरे म्हणजे मग अडचण काय आहे? त्यात तो म्हणाला, महाराज जाताना आणि येताना 75 अशर्ती कर देऊन झाल्यावर तोंडात जोडा मारून घ्यायला आमची काहीच हरकत नाही, फक्त आमची विनंती एवढीच आहे महाराज, जायच्या मार्गावर आणि यायच्या मार्गावर जोडा मारायला एकच माणूस आहे, त्यामुळे ट्रॅफिकचा खोळंबा होतोय। असं करा, जायच्या मार्गावर एक ठेवा आणि यायच्या मार्गावर एक ठेवा, आमचं काही म्हणणं नाही। महाराज परेशान, महाराजांनी असं बघितलं प्रधानाकडे, अरे प्रधाना म्हणजे पैशाच्या पैसे आले आणि हे लोक काय म्हणत आहेत? प्रधानाने महाराजांकडे बघितले आणि इतकेच प्रधान म्हणू शकला, नमो 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 नमो। दादा हो, काही घोळ कळतोय का? बघा तुमची किती सहनशक्ती वाढवली गेली। आधी त्यांनी सांगितलं की आम्ही नोटबंदी करणार आहोत आणि नोटबंदी केल्याने तुमच्याकडे जे काळं धन आहे ते परत येणार आहे। तुम्हाला वाटलं खरंच असं काहीतरी होणार आहे की नाही? खरंच वाटलं तुम्हाला, तुम्ही नोटबंदीला तयार झालात? आणि मग प्रत्येक ATMच्या समोर रांगा लागल्या। माय बापाच्या इमानदारीनं तुम्ही सांगा, असं एखादं ATM तुम्ही बघितलं का की ज्या ATMच्या बाहेर पैसे काढण्यासाठी एखादा मोठा साखर कारखानदार, उद्योगपती, खूप मोठे शिक्षण संस्थांचा असणारा मोठा सम्राट, शिक्षण सम्राट, असे कुणी लोक होते का? कोण होतं ज्याला 1000 रुपये, 2000 रुपये, 4000 रुपये काढायचे? मग काळं धन तुमच्या माझ्या खिशात होतं का? पण तरीही तुम्ही मान्य केलं की काळं धन येणार आहे। मग त्यांनी सांगितलं, काय करता येईल? कोरोना आलाय, काय करायचं? चला रे थाळ्या वाजवा। वाजवल्या तुम्ही थाळ्या? मग त्यांनी सांगितलं, चला रे म्हणले सगळीकडे दिवे लावा, याव करा, त्याव केलं, ताळ्या वाजवा। वाजवल्या, अच्छे दिन आने की राह में आप सब करते गए, ते प्रत्येक वेळेला तुमची सहनशक्ती वाढवत गेले। 40 पैशाच्या हिशोबानं मेसेज सेंड करणारे लावारीस, पेड ट्रोलर्स लिहित गेले की मोदी है तो मुमकिन है, मोदी है तो मुमकिन है। काही जण तर म्हणाले, 100 रुपये काय, 200 रुपयाचं डिझेल वाढू द्या, आम्ही भरायला तयार आहोत। त्यांनी एवढी महागाई वाढवली तरी तुम्ही सहन करत गेलात, कारण त्यांनी तुम्हाला सांगितलं काय, जरा जरी विरोध केला तरी देशभक्त नाहीत का? जो देशद्रोही असेल तो विरोध करेल, देशभक्त विरोध करू शकत नाही। तुम्ही का तोंड दाबून बुक्याचा मार बोलावं तर देशद्रोही, नाही बोलावं तर खिसा कापला जातोय। खिसा कापलेला परवडला बाबा, पण बोलायचं काय नाही, केलं ना मान्य तुम्ही? दादा हो, तुमची सहनशक्ती इतकी वाढवली की तुमच्याच लक्षात आलं नाही की किती बदल झालाय। 300 रुपयाचा गॅस सिलेंडर आता तुम्ही 1200 रुपयाला घ्यायला लागलात। 200 रुपयात महिन्याला जे तुम्ही अनगिनत TV चॅनल्स बघत होतात त्याच्यासाठी तुम्हाला आता 600 ते 700 रुपये भरावे लागतात। 28 दिवसानंतर 29व्या दिवशी न सांगता तो कट करतो चॅनल। तुम्ही मान्य केलं ते सगळं? तुमच्या हे लक्षातच आलं नाही की आमची पोरं नुसता असा मोबाईल असा बघतायत, नुसता बो बघतायत, नुसती येडी झालेली पोरं, नुसतं असंच करते। ते घरातले आईबाप म्हणतात, अरे काहीतरी काम धंदा बघ की सारखं काय मोबाईलमध्ये बोटं घालतोयस? पण त्याचा इलाजच नाही आहे, कारण त्याच्या हाताला कामच नाही आहे। आणि यावर कोणी प्रश्न विचारायला गेला तर त्याला सांगितलं जातं, हिंदू सुरक्षित आहे का नाही सर? बोल बोल, हिंदू राष्ट्र करायचे की नाही? बोल, आपण हिंदुत्ववादी। अरे काय, हिंदूला पोट नसते, हिंदूला भूक लागत नाही, हिंदू जात नाही, हिंदूला गरज नसते, नुसतं हिंदू 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 म्हटलं की संपले सगळे प्रश्न। मुळात त्यांनी असं का म्हटलं हे कधी समजून घेतलं का तुम्ही? त्यांनी तुम्हाला असं हिप्नॉइट का केलं हे तरी कधी कळलं का तुम्हाला?
त्यांनी तुम्हाला असं हिप्नाइट केलं, कारण हिंदू म्हटल्यानंतर त्यांच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं देण्यापासून त्यांना पळ काढता येतो। कारण हिंदू म्हटलं की सगळेच लोक एकत्रित दिसतात त्यांना, परंतु त्याच्यातलं जे बायफर्केशन आहे, काय बायफर्केशन आहे, श्रीमंत मध्यमवर्गीय गरीब कमी गरीब बेरोजगार सुशिक्षित बेरोजगार अतिशय गरीब भुके कंगाल हे जे कॅटेगराइजेशन होतं ते कॅटेगराइजेशन लपवण्यासाठी त्यांनी हिंदू 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 करत ठेवलं। आणि मग भुके कंगाल बेरोजगार गरीब मध्यमवर्गीय या लोकांना बोलायला तोंडच नाही, आपण नुसतं बंद चुप बैठो कान काटूंगा ऐ बोलायचं नाही, देशभक्त आहेस ना अजिबात बोलायचं नाही। दादा ही महाप्रबोधन यात्रा हे समजावून सांगण्यासाठी आहे की सत्य काय आहे, म्हणून ही महाप्रबोधन यात्रा आहे। आम्ही का ही महाप्रबोधन यात्रा करतोय, कारण लोक शहाणे झाले पाहिजेत। आणि लोक का शहाणे करायचे, तर महाप्रबोधन यात्रेमध्ये मी ज्यांचा उल्लेख केला त्यात एक महत्त्वाचं नाव होतं जगद्गुरु तुकोबाराय। तुकोबाराय असं म्हणतात की जे जे आपण असे ठावे ते ते इतरांना सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जण। का शहाणे करून सोडावे, तर पुढे तुकोबाराय सांगतात बुडती हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे। हे जग बुडायला लागले अज्ञानाच्या खाईमध्ये, या जगाला सांगण्याची गरज आहे अरे खरं काय ते जरा बघ, डोळसपणाने बघ, प्रबोधनकारांनी सांगितलेला घडवलेला महाराष्ट्र काय होता ते बघ, आणि आत्ता काय अवस्था चालू आहे ते बघ। काय शिकवलं गेलं आम्हाला, आम्हाला असं शिकवलं गेलं की कल्याणच्या सुभेदाराची सून जेव्हा समोर आली तेव्हा महाराजांनी तिची चोळी बांगडी देऊन पाठराखण केली, इथपर्यंत ठीक होतं। परस्त्रीला आपली आई आणि बहीण म्हणून तिची चोळी बांगडीने पाठराखण करणं हा इतिहास बरोबर होता, पण या इतिहासाच्या सोबत अजून एक असत्य आमच्या सोबत जोडलं गेलं आणि आम्हाला शिकवलं गेलं। काय शिकवलं त्यांनी, प्रबोधनकार त्याच्यावर फार छान म्हणतात सांगतात, त्यांनी असं सांगितलं की महाराजांनी मग त्या सुनेकडे बघितलं आणि महाराज असे म्हणाले अशाच असं त्या आमच्या माता सुंदर रूपवती आम्ही ही मग सुंदर असतो बदले छत्रपती, अशाच असं त्या आमच्या माता सुंदर रूपवती। अरे जगातलं कोणतं लेकरू असेल की ज्याला स्वतःची आई कुरूप दिसेल, असं कोणतं लेकरू असेल, जगातल्या प्रत्येक लेकराला आपली आई सुंदरच दिसते आणि जगातली सगळ्यात सुंदर स्त्री दिसते, त्यातली त्यात मा जिजाऊचं सौंदर्य तर काय वर्णन करायला नको। आणि मा जिजाऊंच्या प्रति जिजाऊंचा मुलगा जो मातृभक्त आहे त्याच्या तोंडी हे वाक्य घालता तुम्ही, जाणीवपूर्वक खोटारडा इतिहास सांगता। प्रबोधनकार म्हणून आम्हाला गरजेचे असतात की खरे शिवराय जे मातृभक्त शिवराय आहेत त्या मातृभक्त शिवरायांचं असा वेगळा चेहरा दाखवण्याचा प्रयत्न ज्या लोकांनी केला त्या लोकांच्या पासून सावध करण्यासाठी म्हणून ही प्रबोधन यात्रा आहे। या प्रबोधन यात्रेमध्ये जसा छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास सांगितला ना, असे चुकीचे इतिहास आपल्याला अनेक वेळा सांगितले जातात। जसा शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास सांगितला जातो ना, तसाच सध्या धर्मवीर दिघे नावाच्या चित्रपटातून धर्मवीर दिघे साहेबांचा चुकीचा इतिहास सांगायचं पाहिजे। किती चुकीच्या गोष्टी घुसडल्या, बरं ह्या सगळ्या गोष्टी घुसडताना महत्त्वाच्या गोष्टी मात्र नाही सांगितल्या की अरे धर्मवीर दिघे साहेब ज्या वेळेला प्रचाराच्या सभेसाठी म्हणून ठरवून भाजपाने तिकडनं कल्याण सिंगला बोलावलं होतं तेव्हा त्याचं काय झालं, आणि धर्मवीर दिघे साहेबांनी त्याच्याबद्दल ठरवून कशा पद्धतीने ठाण्यातली जागा ही भाजपला नाही सेनेचीच असली पाहिजे म्हणून जिंकून आणली, हा सीन मात्र धर्मवीर दिघेमध्ये दाखवला जात नाही। कितीतरी अशा गोष्टी आहेत की ज्या जाणीवपूर्वक, कारण त्यांना माहिती आहे की आज दिघे साहेब जर आपल्यात नाहीत तर ते यांना उत्तर द्यायला येणारच नाहीत, त्यामुळे खपवतात आपलं काय वाटेल त्या पद्धतीने खपवतात। जसा यांनी चुकीचा इतिहास सांगितला चुकीचा घटनाक्रम सांगितला तसाच यांना ना इतिहास कळला ना भूगोल कळला ना हिंदुत्व कळलं। हे हिंदुत्वाचे पुरस्कार ते हे स्वतःला सांगतात की आम्ही हिंदू आहोत। अरे हिंदुत्वामधला आदर्श कोण, हिंदुत्वामधला आदर्श मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम। प्रभू श्रीरामाची जेव्हा कधी कथा समोर येते त्यावेळेला कथा येते, कथानकातलं सगळ्यात महत्त्वाची व्यक्तिरेखा येते ती लक्ष्मणाची। लक्ष्मणाची व्यक्तिरेखा सांगते की प्रसंगी आपल्या वहिनीच्यासाठी जीवाची बाजी लावणारे लक्ष्मण, वहिनीच्यासाठी जीवाची बाजी लावणारे
हिंदुत्वाची आधारशिला ठेवताना त्या प्रभू श्रीरामाचा इतिहास सांगितला जातो. एकीकडे वहिनीसाठी जीवाची बाजी लावणाऱ्या लक्ष्मणाची ती व्यक्तिरेखा कुठे आहे आणि दुसरीकडे आपल्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या शिवसैनिक असणाऱ्या दिवंगत रमेश लटके साहेबांची पत्नी, आपली भाऊजाई, आपली वहिनी, तिच्या मार्गात अडथळे निर्माण करणारे हे बेगडी लक्ष्मण कुठे आहेत बघा. हे समजलं पाहिजे. यांचे चेहरे उघडे पाडण्यासाठी म्हणून ही महाप्रबोधन यात्रा आहे की हे किती खोटारडे लोक आहेत आणि किती खोटारड्या पद्धतीने हे काम करतात. हे ज्या ज्या पद्धतीने लोकांना सांगतात ना की आम्ही फार शहाणे आहोत, आम्हालाच खरं कळलेलं आहे, आम्हालाच काय ते कळलेलं आहे, यांना हिंदुत्व कळलंय? खरंच हे हिंदू आहेत का? जर यांना हिंदुत्व कळलंय आणि यांचं असं म्हणणं आहे की आम्ही हिंदुत्वासाठीच त्यांच्याकडे गेलेले आहोत, हिंदुत्व जपण्यासाठीच, तर मी दसरा मेळाव्यातही म्हटलं होतं, मी आत्ता पुन्हा एकदा तेच सांगते, पुन्हा एकदा सांगते की आमचे जे प्रतापदादा आहेत ना, चांगला माणूस आहे, मोठ्या मनाचा माणूस आहे, हिंदुत्वासाठी बिचारा प्रसंगी जीव देणारा माणूस आहे, काय विषय नाही, एक नंबर माणूस आहे. मग आता आमच्या प्रतापदादांनी काय केलं पाहिजे की नरेंद्र मेहतांसारखा माणूस जो हिंदुत्वासाठी फार तगडा माणूस आहे, तर नरेंद्र मेहतांना जर जागा पाहिजे असेल तर आपला मतदारसंघ हसत हसत दिला पाहिजे त्यांनी, तर खरा हिंदू. नाहीतर कसला हिंदू, ज्याला म्हणजे त्याग ही मोठी गोष्ट आहे की नाही हिंदुइझम मध्ये, सॅक्रिफाईस बहुत बडी, कुर्बानी बहुत बडी बात होती है, समज में आना चाहिए. आता जर तुम्हाला जर सॅक्रिफाईस कळत असेल तर कशाला भांडण करायचंय? पण वाईट वाटतं ना, मला वाईट वाटतं राव, मला आवडतच नाही. काय कोणीतरी सांगितलं काही लोक आत होती काही लोक बाहेर होती, हे काय बरोबर नाही, असं असतंय का बरं? तुम्ही एका कुटुंबातले लोक आहेत राजे हो, तुम्ही आता तिथं गेलाय म्हणल्यावर त्यांनी तुम्हाला सांभाळून घेतलं पाहिजे. हा पण तुम्ही आमच्या नरेंद्र मेहतांना बाहेर ठेवायचं आणि प्रताप सरनाईक साहेबांनी आत थांबायचं, किंवा प्रताप सरनाईक साहेबांनी बाहेर थांबायचं आणि मेहतांना आत घ्यायचं, हे काही बरोबर नाही. म्हणजे हे आमच्या एकनाथ भाऊ, आता एकनाथ भाऊ मोठे आहेत, मोठा भाऊ बापासारखा असतो, कुटुंब प्रमुख असतो, मग कुटुंब प्रमुख बापासारख्या असणाऱ्या मोठ्या भावाने सगळ्यांना सांभाळून घेतलं पाहिजे, त्यांना कळलं पाहिजे, एकाला अंगाशी एकाला जांगाशी नाही करावं, सगळ्यांना सोबत घ्यावं. हा असं कसं बरं? म्हणजे काही लोक तुम्ही बाहेर ठेवणार हॉलच्या आणि काही लोक आत ठेवणार, म्हणजे तुमचं कसं झालंय? संगतीला सगळे आणि पंक्तीला वेगळे. नाही ना, हिंदुइझम मध्ये पंक्तीला प्रपंच करून चालत नसतो, पंक्तीला सगळ्यांची समान धर्माने वागले पाहिजे, पण मुळात यांना हिंदुइझम कळत नाही, मुळात यांना तत्वज्ञानही कळत नाही. कारण तत्वज्ञानाने ज्या पद्धतीने हे त्या तत्वज्ञानाचा डोलारा दाखवतात तेच मुळात इतकं वाईट आहे. दादा हो, अजून एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात ना, तेव्हा यांच्याकडून मुळात जी मूलभूत गोष्ट आहे तीच मागे पडते. म्हणजे मला वेग कौतुक वाटतो त्यांचं, काय वेग आहे, किती वेग असला पाहिजे. म्हणजे बघा, म्हणजे एका एका दिवसात काय 700-700 गणपतींची दर्शनं ते करत होते, किती भारी माणूस आहे बरं. आव देव पावतोय, येड लागले का तुम्हाला? 700 गणपती म्हणजे काय, मजा काय काय, एवढा देव पावतोय. आता तेवढ्या गणपतींची दर्शनं केली, पुन्हा इकडं मध्ये पितृपक्षाला किती ठिकाणी महाला जेवायला गेले मला माहीत नाही, पण एवढं सगळं करणारा हा जो माणूस आहे, यांना एक गोष्ट तर कळलीच पाहिजे की ईश्वर कशाने पावतो. कुठे शोधिशी रामेश्वरन, कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी, हे जर त्यांना कळत असेल तर त्यांना हे कळायला हवं की तुम्ही नुसत्याच गणपतीच्या आरत्या करायला कितीही गेलात, परंतु तुमच्या राज्यातील प्रजा उपाशी असेल तर तुम्ही काय करणार, त्या प्रजेच्या खाण्यापिण्याचं काय. अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन चॅप्टर 4 आर्टिकल 44 घटनेच्या चौथ्या प्रकरणामध्ये जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल अर्थात मार्गदर्शक तत्व सांगितलेली आहेत, त्या मार्गदर्शक तत्वांमध्ये सांगितलेलं आहे की स्टेट शुड बी टेक केअर ऑफ ईच अँड एव्हरीज ब्रेड अँड बटर. राज्याने प्रत्येकाच्या रोजीरोटीची काळजी घेतली पाहिजे, राज्यात कुणी उपाशी मरणार नाही यासाठी राज्याने प्रयत्न केले पाहिजेत. काय सांगितलंय त्याच्यामध्ये, जो शिकलेला असेल त्याला नोकरी द्या, ज्याला नोकरी मिळत नाही त्याला उद्योगधंद्यासाठी भांडवल द्या, ज्याला उद्योगधंद्यासाठी भांडवल मिळत नाहीये त्याला
त्याला तुम्ही बेरोजगारीचा भत्ता द्या, ज्याला काहीच नाहीये त्याला रोजगार हमी योजनेचं काम द्या, पण राज्यात कोणी उपाशी मरणार नाही याची काळजी घ्या. पण ह्याच्यावर बोलणार कोण? हे माहीत तरी असलं पाहिजे ना. आता एवढा कागद बघायचा असं वाचायचं असं नाही हो, अभ्यास आहे हो. असं काय करता तुम्ही? वाचून बघा बरं, 87 मिनिटं सलग जमतंय का तुम्हाला? 87 मिनिटं वाचायचं म्हणजे जिगर लागतंय त्याला. एवढं वाचन करायचं म्हणजे अभिमान आहे आम्हाला आमच्या भावाचं. एवढं वाचन करतात ते, भारी गोष्ट आहे दादा हो. का महाप्रबोधन यात्रा काढायची आहे तर लोकांना कळलं पाहिजे की अरे प्रश्न काय आहेत आमचे, आणि या प्रश्नांवरती कधीतरी भाष्य केलं जातंय का? जर आम्ही त्यांची एकूण एक कार्यपद्धती बघितली तर आमचे भाऊ एकनाथरावजी शिंदे साहेब असतील तर ते दर वेळेला उद्धवजी असं म्हणाले मग मी तसं म्हणतो, उद्धवजी तसं म्हणाले मग मी असं म्हणतो. त्यांचं सगळं भाषण, प्रत्येक वेळची मांडणी हे उद्धव साहेब काय म्हणाले याच्या भोवतीच घुमत राहते. अरे पण राज्याला काय हवंय त्याच्यावर कधी बोलणार आहात? तर ते म्हणतात त्याच्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी बोलते. नाही पण मला वाईट वाटतंय हो, हे चुकीचं आहे अध्यक्ष महोदय, हे चुकीचं आहे, असं नाही करायचं. केसरकर माझे खरंच चांगले भाऊ आहेत. दीपक केसरकरांनी किती कळकळीने सांगितलं, ते म्हणाले इतकं काम करतात आमचे साहेब, इतकं काम करतात, अहो सकाळी 6 पर्यंत काम करतात, पुन्हा कामाला जायचं असेल तर त्यांना सलाईन लावावं लागतं, सलाईन लावल्याशिवाय त्यांना काम करता येत नाही. वाईट वाटते हो, आपल्या भावावर एवढे अत्याचार, वाईट वाटते. बरं मग आता मग केसरकरांचं चुकतंय की नाही? मोठ्या भावाचा सगळा भार यांनी उचलला पाहिजे. एकटाच भाऊ काम करतोय, मग हे 40 जण सगळे काय कामचोर आळशी आहेत का, फुकते आहेत का हे? असं नाही, असं नाही. मोठ्या भावाला नाही, मोठ्या भावाला आधार दिला पाहिजे, मोठ्या भावाचं काम केलं पाहिजे. एकटाच भाऊ काम करतोय, सलाईन लावायची वेळ आली आणि हे नुसते मला मंत्रीपद नाही दिलं, मला मंत्रीपद नाही दिलं. असं कसं होईल दादा? सगळ्यांनाच मंत्रीपद द्यायचं म्हटलं तर मग भाजपवाल्यांनी काय करायचं? बरं आता त्यांची पण अडचण आहे ना हो, त्यांची सुद्धा अडचण आहे. कारण लक्षात घ्या की आता इकडे एवढ्या माझ्या मायमावल्या बसलेले आहेत. माया हो तुम्ही विचार करा, तुमचा उद्या काही प्रश्न आहे कुठं जाऊन मांडायचा? तर राज्याला महिला बालकल्याण मंत्रीच नाहीये, राज्यात महिला बालकल्याण मंत्रालय स्थापित नाहीये. महिला बालकल्याण मंत्री म्हणून आम्ही प्रश्न कुणाला विचारायचे? आमच्या माया जातील कुणाकडे, बोलतील कुणाशी, मांडतील काय एकही? हे लोक सांगतात महिलांचा आदर केला पाहिजे, महिलांचा सन्मान केला पाहिजे. आता काहीतरी RSSने त्यांच्या त्या झेंडा वंदनाच्या वेळेला एका मायमाऊलीला तो मान दिला होता, पण खरंच यांच्या मनात महिलांचा आदर आणि सन्मान आहे का? जर महिलांचा आदर आणि सन्मान असता तर मंत्रिमंडळात एखादी तरी माऊली दिसली असती की नाही? बाकी काही नाही हो, बाकी नसू द्या काही, त्या आमच्या बिचाऱ्या चित्राताईला तरी घ्यायला पाहिजे होतं की नाही? काय येण लागले का? किती वेळा अक्षरशः चपला तुटल्या त्यांच्या, अशू चप्पल घ्यायच्या, भिरकवायच्या, नियमच लागत नव्हता त्यांचा. किती अवघड आहे एवढं काम करणाऱ्या ताई आमच्या, नाही ना घेतलं. आता आमच्या गीताताई त्या आशेनं गेल्या, आपण गीताताईला कळणच गेलंय. तिकडे आमच्या यामिनीताई एवढी मोठी धाड पडली, करोडो रुपये सापडले, एवढा पैसा त्यांनी केलाय, त्यांचं काही होईना गेलंय, आणि गीताताई कुठं तुमची 4-2 वर्षाची अगरबत्ती लावताय तिकडं? काय म्हणजे गीताताई बद्दल आपल्याला आदर आहे, आपली बाई आहे, आपली बहीण आहे, असं नाही, आपली बहीण आहे ती, आपण काळजी केली पाहिजे दादा हो. लोकांच्या लक्षात आलं पाहिजे की तुम्ही आमच्यासाठी काहीही केलेलं नाही, तुम्ही जनतेसाठी काहीच केलं नाही, तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी गेलात. आणि तुमचा स्वार्थ साध्य करत असताना तुम्ही कारण नसताना आमचा दुरुपयोग केलात, आमच्या मतांचा दुरुपयोग केलात. कारण लक्षात घ्या, हा विश्वासघात फक्त आणि फक्त पक्षप्रमुखांचा विश्वासघात नाही, हा विश्वासघात एका पक्षाचा विश्वासघात नाही, हा विश्वासघात मतदारसंघातल्या त्या प्रत्येक मतदाराचा विश्वासघात आहे, ज्या मतदाराने अत्यंत निष्ठेने विश्वास ठेवून. कारण शिवसेनेतली एक पद्धत आहे, शिवसेनेमध्ये उमेदवार कोण आहे हे बघितलं जात नाही. मातोश्री ज्याला शेंदूर लावते शिवसेना त्याला देव म्हणून स्वीकारते आणि पुढे चालते.
या सगळ्यांना एवढं दिलं अपचन झालं, पचलं नाही बिचाऱ्यांना. मग ते काहीच्या काही बोलायला लागले. अर्थात बाकी चंबर नाही इथेच बोलणार, कारण आमचा तानाजी भाऊ चांगला भाऊ आहे. होय, थोडं खोडकर लेकरू तो त्याचं उस्मानाबादमध्ये नंतर जाऊन बघू. पण दादा हो, आत्ता या क्षणाला आपले प्रश्न काय आहेत ते फार महत्त्वाचे आहेत. फॉक्सकॉन वेदांतासारखा प्रोजेक्ट जेव्हा इथे असतो तेव्हा कदाचित इथे आमच्या 1.5-2 लाख पोरांना रोजगार मिळाले असते. मुंबई ही आर्थिक राजधानी याचसाठी ओळखली जाते की राज्यभरातलेच नाही तर देशभरातले लोक इथे येतात, पोटापाण्यासाठी येतात, स्थायिक होतात आणि मुंबई त्यांना आपल्या कुशीत घेते. या महाराष्ट्रामध्ये मुंबईनंतर पुणे, पुण्यातला चाकण असेल, देहूरोड असेल, हा सगळा परिसर जो उद्योगधंद्याने विकसित झालेला परिसर आहे, या परिसरामध्ये सुशिक्षित बेरोजगारांचे लोंढेच्या लोंढे येतात आणि ते स्थायिक होतात आणि त्या सगळ्या सुशिक्षित बेरोजगारांच्या लोंढ्यांना काम द्यायचं काम हे सगळं MIDC आणि तिथे येणाऱ्या वेगवेगळ्या उद्योगधंद्यांच्या मार्फत होतं. गेला तो उद्योग, फॉक्सकॉन सारखा उद्योग जातो, त्याचं काय अडचणी असू शकतात? तुम्ही काय पद्धतीने आणि बरं खोटं सांगतात पुन्हा वरून. नाही नाही, आमच्या काळात हे झालंच नाही, ते तुमच्याच काळात झालं होतं. MIDC ऑफिशियल ट्विटर हँडलवरती लिहिलेलं आहे की होय, आम्ही मीटिंग केली होती पण मीटिंगमध्ये आम्हाला समाधानकारक चर्चा ही विद्यमान मुख्यमंत्री शिंदे साहेब किंवा देवेंद्रजींच्या सोबत आमची ती चर्चा तशी झाली नाही. पण दादा हो, महाप्रबोधन यात्रेत याच्याही पुढचं अजून एक सत्य सांगितलं गेलं पाहिजे की असं का केलं जाते. जेव्हा कधी राज्यामध्ये राजकीय अस्थिरता आहे असं वाटतं तेव्हा उद्योगधंद्यांना पैसे उद्योजकांना गुंतवावेसे वाटत नाही. इथे ठरवून राजकीय अस्थिरता दाखवण्याचा प्रयत्न केला गेला, राजकीय अस्थिरता जितकी राहील तितके उद्योजक पैसे गुंतवायला घाबरतील. इथला एक एक उद्योग बाहेर नेण्याचा प्रयत्न झाला. एकीकडे हे माणसं सांगतायत की आम्ही महाराष्ट्र वाढवण्यासाठी आलो, आम्हाला महाराष्ट्र वाचवायचा आहे. कसा महाराष्ट्र वाचवतील? यांच्या डोळ्या देखत महामहिम राज्यपाल महाराष्ट्राला नावे ठेवतात, महाराष्ट्राबद्दल वाटेल ते बोलतात, महाराष्ट्रातल्या माणसाला आळशी म्हणतात, कामचुकार म्हणतात आणि हे एका चकार शब्दाने बोलत नाहीत. हा महाराष्ट्र ज्यांनी घडवला वाढवला त्या क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांवरती अश्लाघ्य पद्धतीची टीका, अश्लाघ्य पद्धतीची विधानं महामहिम राज्यपाल करतात आणि त्यावरही आमचे मुख्यमंत्री महोदय काहीच बोलत नाहीत. एवढंच काय, आमचे चुलत भाऊ राजभाऊ सुद्धा काहीच बोलत नाही. त्यांचा बऱ्याचदा केमिकल लोचा झाला असतो, त्यांच्याच लक्षात येत नाही. एकीकडे ते असं सांगतात की आम्ही वंदनीय बाळासाहेबांचे वारसदार आहोत, पण जर वंदनीय बाळासाहेबांनी आणि प्रबोधनकार ठाकरेंनी ही शिवसेना उभी केली, ही शिवसेना महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी आणि मराठी माणसाच्या हितासाठी उभी केली, पण महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसाच्या हितासाठी उभी केलेल्या शिवसेनेला अखंड महाराष्ट्र, चांद्यापासून बांद्यापर्यंतचा पूर्ण महाराष्ट्र एकसंघ असला पाहिजे असं सांगून ही शिवसेना उभी केली गेली. मात्र या अखंड महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचा डाव ठरवून केला जातोय. उद्या आश्चर्य वाटायला नको की गोव्याला जर तिकडे सिंधुदुर्ग आणि कणकवली आणि रत्नागिरी हा पूर्ण भाग जर तिकडे गोव्याला जोडला आणि इकडे मुंबई गुजरातला जोडली तर आश्चर्य वाटायला नको, इतक्या वाईट पद्धतीने ते राजकारण करत आहेत. जर तुम्हाला तुमचा महाराष्ट्र वाचवायचा असेल सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसह आणि महत्त्वाचं म्हणजे मुंबईसह महाराष्ट्र जर वाचवायचा असेल तर शिवसेना गरजेची आहे. कारण ही शिवसेना उभी करताना ज्या निढळाच्या घामातनं ज्या ज्या लोकांनी पुढे येऊन ही शिवसेना उभी केली, मग ते सांगतात काँग्रेस राष्ट्रवादी वगैरे. दादा हो, मी तुम्हाला आठवण करून दिली पाहिजे की महाराष्ट्र आणि मराठी माणसाची अस्मिता वंदनीय बाळासाहेबांनी पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन जपली. पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी सांगितलं की नाही, मराठी अस्मिता सगळ्यात मोठी आहे, एक वेळ सत्ता नसली तरी चालेल पण मराठी अस्मिता जपली गेली पाहिजे. आणि म्हणूनच जेव्हा राष्ट्रपती पदासाठी पहिल्या महिला उमेदवार म्हणून महामहिम राष्ट्रपती पदासाठी प्रतिभाताई पाटलांचे नाव आले, भलेही ते काँग्रेसकडून नाव आलेले असेल पण महाराष्ट्रातलं नाव आहे म्हणून काँग्रेसचे उमेदवार असल्या तरी सुद्धा पुढाकार घेतला आणि वंदनीय बाळासाहेब म्हणाले नाही, ही आमचा माणूस आहे, महाराष्ट्रातला माणूस आहे, याला पाठिंबा दिला गेला पाहिजे.
ती महाराष्ट्राची अस्मिता होती, ती महाराष्ट्राची. मग हे सांगायला लागले काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत जाणं चुकीचं आहे. कुणी सांगायचं? एकनाथ भाऊंनी सांगायचं. पण भाऊंना कळतच नाही आहे की जर तुम्ही धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे जर खरेच पट्ट शिष्य असाल तर तुम्हाला त्याचा अभ्यास आहे का? दिघे साहेबांचा अभ्यास केला आहे का तुम्ही? कारण दिघे साहेबांची जी कारकीर्द आहे त्या कारकिर्दीमध्ये त्यांच्यासोबत अत्यंत चांगले मित्रत्वाचे संबंध हे वसंत डावखरेंचेही होते. मग वसंत डावखरेंचे संबंध असताना तेव्हा त्यांना काही असं वाटलं नाही. ज्या पद्धतीचं राजकारण, गलिच्छ राजकारण केलं जातं आणि ते राजकारण करताना ज्या पद्धतीने टीका टिप्पण्या अश्लाघ्य गोष्टी केल्या जातात, वरून काय सांगतायत, ते बाहेरच पडत नव्हते, ते घरातच बसत होते. होय दादा, ते घरातच बसत होते कारण कोरोनाच्या काळात घरातच बसणे गरजेचे होते. ते घरात बसत होते पण घरात बसून प्रत्येकाच्या कुटुंबाची कोरोनासारख्या महाभयंकर महामारीच्या काळामध्ये ते काळजी घेत होते. तुम्ही घरात नाहीत बसत पण तुम्ही मंत्रालयात तरी कुठं बसताय? तुम्ही नुसते आरत्याच करत इकडं तिकडं. अरे काय नुसता प्रसाद आणि नुसता पितृपक्ष हाणायला लागले तुम्ही. तुम्ही कुठे मंत्रालयात बसताय? दादा हो, या सगळ्यांमध्ये काही गोष्टी अनुत्तरित राहतात. अजूनही आझाद मैदानावरती आंदोलन चालू आहे शिक्षकांचं. ज्यांना शिक्षणाशी देणं घेणंच नाही आहे त्यांना काय महत्त्व कळेल शिक्षणाचं? भारतीय राज्यघटनेच्या प्रकरण 3 कलम 21 अ सांगितले की शिक्षण हा आपला मूलभूत हक्क आहे आणि प्रत्येकाला शिक्षण मिळाले पाहिजे, शिक्षणाचा स्तर वाढला पाहिजे. पण ह्यांचं शिक्षणाचं काही देणं घेणंच नाही. यांची एकूण भाषा, यांची मांडणी जर बघितली तर यांनी किती अभ्यास केला असेल तेही लक्षात येतं. आज घडीला शिक्षकांचे आंदोलन आझाद मैदानावर चालू आहे तर पुणे विद्यापीठामध्ये PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांचं शुल्कवाढीच्या विरोधात आंदोलन चालू आहे. किती शुल्क वाढवलंय? 137% शुल्क वाढवलंय विद्यार्थ्यांचं. 2 वर्षात कोरोनाच्या काळात एक तर कंबरडं मोडलंय आणि वरून 137% शुल्क वाढलंय. इकडे आमच्या एवढ्या मोठ्या मायमावल्या बसल्या आहेत. या सगळ्या मायमावल्यांमध्ये काही अंगणवाडीच्या वर्कर असतील, काही आशा वर्कर असतील. अंगणवाडीच्या बायकांच्या पगारांचं काय तर त्याच्यावरती काहीच कोण बोलत नाही. या आता दिवाळी आली, दिवाळीला अंगणवाडीच्या बायकांची काकण चोळी म्हणून दिलं जातं, त्याच्यावरती काहीच चर्चा नाही. कारण ह्यांचाच घोळ मिटत नाही आहे ना. यांचीच यांची झंगड पकड लागलेली. हात परकी तेरी तवे परकी मेरी, हात परकी तेरी तवे परकी मेरी, हे कशाला लोकांना विचारतायत? अशा सगळ्यांमध्ये लोकांचे प्रश्न कुणी मांडायचे, लोकांच्या प्रश्नांवर चर्चा कुणी करायची, तेव्हा ठरवून घेतलं की शिवसेना लोकांचे प्रश्न ऐरणीवर आणेल आणि शिवसेना खंबीरपणे संपूर्ण महाराष्ट्रभर पिंजून काढेल आणि हे प्रश्न मांडायला निघेल. पण आता घोळ असा झाला की मग ते म्हणायला लागले आमचीच शिवसेना, आमचीच खरी शिवसेना, आमचंच सगळं खरं. काय म्हणजे आमचीच शिवसेना, आमचा दसरा मेळावा, आमचं सेनाभवन, सगळं त्यांचंच. उद्या जर ते म्हणाले ना मीच उद्धव ठाकरे तरी आपल्याला काय करणार? किती खोटं बोलावं माणसानं, किती खोटं बोलावं, किती रेटून बोलावं. आणि ते सगळं आमचं सगळं आहे, आमचंच सगळं आहे, आम्ही म्हणाल ते खरं. मला काल माध्यमांनी विचारलं, ताई निवडणूक चिन्हाबद्दल पुन्हा वाद सुरू झालेले आहेत, निवडणूक चिन्हाच्या वादाबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? त्यांनी पुन्हा क्लेम केला आपण त्रिशूल म्हटलं आमचं त्रिशूल, आपण आमचं गदा. मी माध्यमांना म्हटलं एक काम करा दादा हो, निवडणूक आयोगाला आम्ही विनंती करतो जेवढी काही निवडणूक चिन्ह आहेत त्याचा एक अल्बम बनवा, अख्खा अल्बम बनवा. तो अल्बम घेऊन तुम्ही त्यांना बोलवू नका, त्यांचा वेळ घ्या आणि तुम्ही जा शिंदे साहेबांकडे आणि त्यांच्यासमोर अल्बम ठेवा, सगळी चिन्ह त्यांना दाखवा आणि त्यांना म्हणा दादा घ्या एक चिन्ह, तुमच्या मनावर घ्या, जो पत्ता काढायचा आहे तो काढा. ही सगळी डरबी तुमच्या समोर मांडलेली आहे, ही सगळी डरबी आणि तुम्ही याच्यातला एक पत्ता काढा. त्याच्यातनं जे राहील 52 पत्त्यांना एक काढल्यावर जे शिल्लक राहील त्याच्यातला आम्हाला द्या, आम्ही समाधानी आहोत. किती रडीचा डाव खेळावा, किती रडीचा डाव करावा. ज्या पद्धतीनं हे प्रत्येक वेळेला एक आत्मकेंद्री राजकारण करत आहेत
आणि या आत्मकेंद्रीय राजकारणामध्ये महाराष्ट्र फरफटत चाललेला आहे। बरं, महाराष्ट्रांची फरफट होता ना, फक्त सर्वसामान्य नागरिकांचीच फरफट होते का? ते आमचे पोलीस भाऊ भर दसऱ्यामध्ये केवढा ताण त्या बिचाऱ्यांवर घेण्या देण्याचा, सगळे आमचे एसटीचे कर्मचारी भाऊ त्यांच्यावर ताण ऐन दसऱ्यामध्ये, आणि ते आमचा दुसरा अर्धवट भाऊ गुणरत्न सदावर्ते त्यानं काय बोलतंय त्याला तरी कळतंय का नाही मला प्रश्न पडते। काय बोलतेत बिचारे, इतकी आंदोलनं करत होते, इतकी आंदोलनं करत होते, ते आता गायबच, आता ते एसटीच्या विलीनीकरणावर बोलत नाही। त्यांच्यासोबत आमचा दुसरा लाडका भाऊ पडळकर काहीच बोलत नाहीत आता, असं कसं रे दादा? म्हणजे बघा, हे काय पद्धतीचं नाटक करतात की सत्ता यांच्या जर जरा जरी जवळ अशी आहे असं दिसलं, मग ती कुणाच्याही मार्फत असो, ती काँग्रेसच्या मार्फत असो, ती राष्ट्रवादीच्या मार्फत असो, ती भाजपच्या मार्फत असो, बाकी तत्वज्ञान सब झूठ, फंड मिळाला नाही झूठ, हिंदुत्व झूठ, सगळं सगळं झूठ। सत्ता असली पाहिजे, सत्ताचा पट जर असा नजरेच्या कक्षेमध्ये दिसला, हम दिल दे चुके सनम, आणि सत्ता जायला लागली, हम आपके है कौन। सध्या त्यांनी हम दिल दे चुके सनमचा चित्रपट ते देवेंद्रजींसोबत काढताहेत, आणि आपल्याला हम आपके है कौनचा आपल्याला थिएटरला लावून दिलंय, अवघड आहे। अशा सगळ्या सत्तेचा स्वार्थ साधणाऱ्या लोकांपासून आपल्याला महाराष्ट्र वाचवायचा आहे, या महाराष्ट्राची सत्ता आणि मत्ता वाचवायची आहे, या महाराष्ट्राची अस्मिता वाचवायची आहे। ती का वाचवायची आहे राजे हो? तर हे नीट समजून घ्या की जेव्हा कधी या देशात आक्रमण झाली तेव्हा तेव्हा हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावत गेलेला आहे। जेव्हा कधी अडचणी आल्या तेव्हा तेव्हा महाराष्ट्र हा पहिला, हे पहिलं राज्य आहे, हे पुरोगामी, हे अत्यंत परखड आणि ज्वलंत सुशिक्षित विचारी दूरदृष्टी असणारं राज्य आहे की याच राज्यातनं क्रांती होऊ शकते। या देशाला आत्तापर्यंत दिलेले सगळे सुपुत्र आणि महामानव याच महाराष्ट्राच्या मातीतले होते। या महाराष्ट्राच्या मातीमधून जी एक क्रांतीचं स्फुल्लिंग, एक क्रांतीची मशाल सुरू झाली होती, ती क्रांतीची मशाल जी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात पेटवलेली होती, ती स्वाभिमानी स्वराज्य स्थापनेची मशाल पुन्हा एकदा आपल्याला प्रज्वलित करावी लागेल। ती प्रज्वलित झालेली मशाल घेऊन, जी मशाल वंदनीय बाळासाहेबांच्या हातात आम्ही कधी काळी बघितली, आणि ती मशाल जी वंदनीय बाळासाहेबांच्या स्मारकाच्या बरोबर जवळ जी स्थिरावलेली, स्थापलेली आणि निवांत आहे, तीच मशाल आता हातात घेऊन गावागावात जावं लागेल आणि लोकांमधलं स्फुल्लिंग चेतवावं लागेल आणि सांगावं लागेल की चला उठा, पेटून उठा, लढायचंय आपल्याला। हे सगळं लढताना काही लोक माझ्यावरती, अरे काय सुषमा अंधारे, तुम्ही सांगणार का आम्हाला, तुम्ही बोलताय का, तुम्ही कोण, तुम्ही बाहेरून आलात, तुम्ही काल परवा आलात, तुम्ही आम्हाला सांगताय, तुम्ही आमच्यावरती पाळत ठेवताय, तुम्ही आम्हाला प्रश्न, आम्ही तुम्हाला का प्रश्न विचारायचे, कुणी अधिकार दिला सुषमा अंधारेला? आमचे रामदास भाऊ बोलले हो, असू द्या, कसे का असणार भाऊ आहे आपला, जाऊ दे, बिचाऱ्यांना बोल काय होते, थोडस बोबड बोल काय बिघडते, आपला भाऊ आहे, असं नाही करायचं, आपला भाऊ आहे ते। मला म्हणलं टी व्हीवर सांगले, कुणी कुणी अधिकार दिला, कुणी कुणी अधिकार दिला त्यांना, कसं काय बोलतात ते, कुणी अधिकार दिला त्यांना, कुणी अधिकार दिला, आता कसं सांगायचं? जे लोक वारंवार विचारत आहेत ना की सुषमा अंधारेंना बोलायचा अधिकार कुणी दिला, का बोलताय तुम्ही आमच्यावर, तर त्यांना हे ठणकावून सांगण्यासाठी मी आली आहे की होय, माझ्या पक्षप्रमुखांनी सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी मला तो अधिकार दिला, या प्रत्येकाचा हिशोब चुकता करण्यासाठी, आणि नुसताच नाही चक्रवाढ व्याजासकट हिशोब चुकता करण्यासाठीचा अधिकार मला माझ्या असंख्य लाखो शिवसैनिक भावांनी तो अधिकार मला दिलाय। या ज्या सगळ्या माझ्या बहिणी इकडे बसलेल्या आहेत ना रणरागिणी, या सगळ्या बहिणी माझ्या सोबत आहेत, माया हो, मला तुमच्याकडून एक अपेक्षा आहे, महाप्रबोधन यात्रा ही फक्त नेतेगिरी आणि पुढारपण गाजवण्यासाठीची नाही, महाप्रबोधन यात्रा ही प्रत्येकाला स्वाभिमान शिकवण्यासाठीची आहे, महाप्रबोधन यात्रा ही अन्यायाविरुद्ध एल्गार करण्यासाठीची आहे, महाप्रबोधन यात्रा ही महाराष्ट्रातल्या या एकूण
धरणाची नवी फेरमांडणी आणि पुनर्बांधणी करण्यासाठीची आहे। त्यामुळे मला याच्यात अजिबात आनंद नाही की तुम्ही इकडे बसाल आणि बघा आमच्या ताई कशा बोलतात, अजिबात नाही। सूक्ष्म अंधारे सारख्या प्रत्येक घराघरात बायका तयार झाल्या पाहिजेत, ठीक खरी झाल्याच पाहिजे। त्या ताकदीनं आमच्या सगळ्या बहिणी बोलायला उभ्या राहिल्या पाहिजेत, पळता भुई थोडी केली पाहिजे। आमचे प्रताप भाऊ आले ना, फार मनस्ताप नाही द्यायचा त्यांना, प्रताप भाऊ ना मनस्ताप नाही द्यायचा, पण त्यांना आपण सांगितलं पाहिजे भाऊ असं नाही, आता गीता ताई तुमची बहीण आहे, आता आम्ही सावतर बहिणी त्या सख्या बहिणी, हरकत नाही, पण तुमच्या सख्या बहिणीचा मतदारसंघ आबादी ठेवा भाऊ, आणि तुम्ही नरेंद्र मेहता तुमचा भाऊ आहे भाऊ, आता एकत्र राहिलात तुम्ही, कसं बी असलं एका चुलीवरचं अन्न खाते, आता समजून घ्या भाऊ, भाऊ तुम्ही दोन्ही मतदारसंघ दोघींना सोडून टाका बरं, आम्ही तुम्हाला पोचतो, काही काळजी करू नका, काय 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 नाही, दोन वेळचा आम्ही बघून घेतो, काय अडचण नाही। माया हो, मी इतक्या गोडीत सांगते, काही लोक म्हणतात की अरे तुम्ही असं कसं बोलता, मला असं वाटतं की बुद्ध करुणा शिकवतात, मला असं वाटतं की महावीरांनी अहिंसा सांगितली आहे, मला असं वाटतं की प्रेम हा जगातला सगळ्यात मोठा धर्म आहे, मला असं वाटतं की अनितीला जिंकायचं असेल तर नीतीनं जिंकलं पाहिजे, मला असं वाटतं की जेव्हा माणसातले विचार संपतात तेव्हा विकारांना सुरुवात होते, आणि एकदा विकारांना सुरुवात झाली की माणूस त्याचा विवेक हरवून शिवीगाळ करतो, मला विवेक हरवायची गरज नाही, माझ्यासमोरचं विजन क्लिअर आहे, माझ्यासमोरची दिशा स्पष्ट आहे, माझ्या डोक्यात एक पक्का आहे आणि मी ते ठरवून घेतलेलं आहे की जे मला सांगितलंय, काल परवा जे आमच्यावरती गुन्हे दाखल झाले त्यावर मी काल बोलले, त्याच्यात पुन्हा बोलणार नाही, कारण आम्ही आमची तयारी करून घेतली आहे। ज्या क्षणी दसऱ्याला सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब म्हणाले की होय मी ज्या रस्त्याने निघालोय तो रस्ता काटेरी आहे, ही वाट निखाऱ्यांची आहे, माझ्यासोबत चालणार का, त्या क्षणी आम्ही आमच्या हाताच्या मुठी आवळून धमण्यात तटतटत असताना असे हात वर करून सांगितलंय होय होय आम्ही तुमच्या सोबत ही निखाऱ्यांची वाट चालण्यासाठी तयार आहोत, होय आम्ही तुमच्या सोबत ही अडथळ्यांची शर्यत पार करण्यासाठी तयार आहोत, होय ज्यांनी शिवसेना गाडण्याचा प्रयत्न केला त्या प्रत्येकाला गाडून पुढे उभे राहण्यासाठी आम्ही तयार आहोत, होय महाराष्ट्र गद्दारांना माफ करत नाही। याच ठाण्यामध्ये आले होते ना आमचे एकनाथ भाऊ, याच ठाण्यात आले होते, मला वाटते पर्युषण काळ की अजून काहीतरी चालू होतं, आहे ना, आमच्या जैन धर्मीय भावंडांचा तो उत्सव चालू होता, आणि मग त्यात त्यांनी देवेंद्र भाऊंनी लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचली, ते खूप छान वाचक आहेत, ते अभिवाचक आहेत सुंदर, आणि देवेंद्र भाऊ खूपच छान लेखक आहेत, लेखक आणि वाचकाची ती अत्यंत चांगली आदर्श जोडी आहे। आता त्या आदर्श जोडीत यांनी लिहून दिलं आणि त्यांनी वाचलं, वाचताना ते असं म्हणाले की क्षमा हा सगळ्यात मोठा धर्म असतो, जर एखादा माणूस चुकला तर त्याला क्षमा केली पाहिजे। भाऊ बरोबरच बोलले, भाऊ चुकीचं बोललेच नाही, भाऊ बरोबरच बोलले। जैन धर्मातलं फार मोठं तत्वज्ञान आहे की क्षमा याचना करणं, क्षमा मागितली पाहिजे आणि क्षमा केली पाहिजे, क्षमा करणारा मोठा असतो, चूक झाली एखाद्याची तर त्याला क्षमा करा, माफ करा। पण दादा हो, आमच्या भाऊंना हे सांगताना देवेंद्र भाऊ कमी पडले की एखाद्याकडून चूक झाली तर क्षमा नक्की केली पाहिजे, पण चूक आणि गुन्हा यात फरक असतो, चूक झाल्यावर क्षमा करतात, गुन्हा झाल्यावर नाही, तुम्ही गुन्हा केलाय, तुम्ही चूक केली नाही, गुन्हा झाला एकनाथ भाऊ तुमच्याकडनं, अपराध केलाय तुम्ही, आणि गुन्ह्याला माफी नसते, गुन्ह्याला शिक्षाच असते। तुम्ही ज्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावानं राजकारण करून स्वतःची राजकीय पोळी भाजू पाहताय, त्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सांगितलंय चुकीला माफी नाही, आणि त्यांनी सांगितलं की गद्दारांना क्षमा करायची नाही, गद्दारांना क्षमा करायची नाही, त्यामुळे तुम्ही जो गुन्हा केलाय, काय गुन्हा केलाय, तुम्ही मातोश्री जिथून तुम्हाला वाढवलं, अरे छोटस रूप असत रे दादा हो, छोटस रूप असत, बीज मातीमध्ये पडतं, अंकुरतं, त्या मातीतनं ते क्षार पाणी घेतं, उभं राहतं, त्याचं रोपटं होतं, रोपाचं झाड होतं, एकदा झाडाचा वटवृक्ष झाला की ज्या मातीतनं क्षार पाणी घेऊन उभं राहिलंय त्या मातीला आपल्या मुलांनी घट्ट 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 धरून ठेवतं, त्या मातीची झीज होऊ देत नाही पावसा पाण्यात, ती माती वाहू देत नाही आपल्या मुलांनी माती धरून ठेवतं, उन्हामध्ये त्याला ऊन लागू देत नाही आपल्या फांद्यांनी सावलीने आच्छादित करतं,
न चालता बोलता येणाऱ्या झाडाला सुद्धा ज्या मातीतनं आपण उगवून वर आलोय त्या मातीबद्दल इतकं प्रेम, माया, आपुलकी, निष्ठा आणि इमानदारी असते. न चालता बोलता येणाऱ्या झाडामध्ये जर इतकं प्रेम, आपुलकी, निष्ठा आणि माया असेल तर एकनाथ भाऊ तुमच्यासारख्या जिवंत हाडामासाच्या माणसामध्ये ती निष्ठा का दिसली नाही, का वाढली नाही ती निष्ठा? की तुम्हाला ज्यांनी वाढवलं, ज्यांनी घडवलं, बरं विशेष काय, ह्यांच्या प्रत्येक वेळेची नाटकं बरं का? आम्हाला काही बोलायचं नाही, आम्ही मातोश्रीवर कुणालाच बोलू देणार नाही, आम्ही बाळासाहेबांबद्दल कुणालाही अवाक्षर काढू देणार नाही, आम्हाला ते सहन होणार नाही. कोण सांगतात? आमचे दीपक भाऊ हिंदुत्व सांगतात. ते आले कधी? 2014 वंदनीय बाळासाहेब आपल्यातनं गेले कधी? 2012. आता हे किती कठीण आहे देवा, काय तुम्ही आम्हाला येड्यात करता करे? हा 2014 तुम्ही येऊन आम्हाला शानपण सांगता? हा आणि आम्ही कुणालाही शब्द काढू देणार नाही, आम्ही असं बोट कुणाला करू देणार नाही आणि मग त्याचं बोट छाटू वगैरे वगैरे वगैरे. किती दिवस? तेरड्याचे रंग 3 दिवस. किती दिवस झालं ते? 15 दिवस सुद्धा यांचं नाटक टिकलं नाही. झंडू बाम लावून लावून रडलेले लोक 15 दिवस सुद्धा नाटक टिकलं नाही यांचं. आणि 15 दिवसानंतर लगेचच हे उलटून पडले, हे वंदनीय बाळासाहेबांबद्दल बोलायला लागले, हे माँसाहेबांबद्दल बोलायला लागले, हे मातोश्रीबद्दल बोलायला लागले. किती वाईट गोष्ट आहे. ज्यांनी तुम्हाला घडवलं, वाढवलं. गुलाबराव तुम्ही एवढे व्हिडिओ दाखवताय दादा, एक व्हिडिओ दाखवाच की तो एकदा दाखवाच. आमच्या एकनाथ भाऊचा एक व्हिडिओ, राजीनामा देतानाचा एक व्हिडिओ. किती सात्विक संताप आहे बघा हो, बघा 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 किती सात्विक संताप आहे त्यांच्याकडे. हा शिंदे यांनी व्यासपीठावर नेमकं काय सांगितलं आपण पाहूयात. असे अत्याचार जर कार्यकर्त्यांवर होत असतील तर उघड्या डोळ्याने मी पाहू शकत नाही. मी त्यांच्या मांडीला मांडी लावून सरकारमध्ये बसू शकत नाही. मी त्या कॅबिनेट मध्ये नाही बसू शकत त्यांच्या बरोबर. त्यामुळे कारण मी हे पाहतोय, मी उघड्या डोळ्याने पाहतोय, हे अत्याचार पाहतोय, मी नाही पाहू शकत. त्यामुळे मला आज या कार्यकर्त्यांसाठी, मी शिवसैनिक आहे, मी सर्वप्रथम शिवसैनिक आहे, नंतर मंत्री आहे. त्यामुळे शिवसैनिकाच्या वेदना आणि त्याच्या भावना मला माहीत आहे. आणि म्हणून मी आज माझ्या मंत्रीपदाचा, मी आज माझ्या पालकमंत्रीपदाचा मी आपल्याकडे राजीनामा सुपूर्द करतोय, तो आपण स्वीकार करावा. कोण आहे ते? हे कोण आहे? सैनिकांवरती सुरू असलेले तेजस्वी लोक कहां से आते? या सरकारमध्ये बसू शकत नाही असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. यावरती उद्धव ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलं आपण पाहूया. आता तुम्ही विचार करा, मग कोण खरं? मग हा जुळा भाऊ आहे का त्यांचा? असं काही आहे का त्यांना, आहे का एखादा जुळा भाऊ? हे कोण बोललो होतं? आणि तुम्ही सांगताय, तुम्हीच बोलायचं? अरे नाही रे दादा, लोक डोसक्याला गोड तेल नाहीत लावत. कळतं लोकांना राजकारण, तुम्ही काय पद्धतीचं राजकारण करताय. बरं ह्यांनाच, यांना देवेंद्रजींनी पण ऐकवलेलं, कदाचित आत्ता माझ्याकडे नसेल ते वाजवायला, मी ते वाजवेन. गुलाबराव पाटील काय 50 वेळा त्यांनी सांगितलं की बाबा मी पानटपरीवाला होतो, मी पानटपरीचा चालवत होतो, मला मातोश्रीने आणि बाळासाहेबांनी मोठं केलं, एका पानटपरीवाल्याला इतके वेळा मंत्री केलं. असं का हो दादा? टपरीवाले दादा असे का टपरी भाषा करता तुम्ही? नका ना, टपरीवाल्या दादाबद्दल मला अभिमान आहे, मला आदर आहे, पण टपरीवाल्या दादांची भाषा ज्या वेळेला बिघडते त्यावेळेला त्यांना काय सांगायचं समजावून? महाप्रबोधन यात्रा फक्त लोकांना शहाणं करण्यासाठी आहे की दादा हो तुम्हाला हे लोक वेड्यात काढताहेत. या लोकांना आपल्या प्रश्नांशी काहीच घेणं देणं पडलेलं नाही. राजे हो, माझ्याकडे बोलण्यासारखे चिकार मुद्दे आहेत, मात्र मी आपल्याला काही मुद्दे थांबवते. आणि ठाण्यामधल्या ज्या 3 महत्त्वाच्या महाप्रबोधन सभा घ्यायच्या होत्या त्यातली ही तिसरी, ठाण्यातली, ठाणे जिल्ह्यातली ही तिसरी शेवटची सभा करते. अर्थात मी अंधेरी पूर्वला परत येणार आहे निवडणूक प्रचारामध्ये. या सगळ्यांमध्ये खासदार राजन विचारेजी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी, मधुकर देशमुखजी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी जे सहकार्य केलं
आणि महाप्रबोधन यात्रा यशस्वी करण्यासाठी हे सगळे जे प्रयत्न केले त्या सगळ्यांचे तर आभार आहेतच आहेत, पण दादा हो तुमच्या सगळ्यांकडून काही अपेक्षा आहे की किमान येणाऱ्या काळात तरी या अशा सगळ्या रंग बदलू सरड्यांपासून सावध राहूया। चला येणाऱ्या काळात आपण या सगळ्यांना यांची जागा दाखवूया आणि स्वतःशी प्रण करूया की ज्यांनी कोणी सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या डोळ्यात पाणी आणण्याचा साठी जे कारणीभूत ठरले, ज्यांच्यामुळे सन्माननीय उद्धव साहेबांना वर्षाच्या वर्षा बंगल्याच्या पायऱ्या उतराव्या लागल्या, ज्यांनी सन्माननीय उद्धव साहेबांनी राजीनामा दिल्यानंतर तिकडे गुवाहाटीमध्ये पार्ट्या साजऱ्या केल्या, त्या प्रत्येकाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये बॅलेट बॉक्समधून त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहायचं नाही। हा प्रण करूया। माझ्या या एकूण मांडणीमध्ये जर माझ्याकडून काही चुकीचा शब्द गेला असेल, एखाद्या खबऱ्या खुबऱ्याला माझा शब्द लागला असेल, कुणाला वाईट वाटलं असेल, कुणालाही राग आला असेल, कुणाचाही उपमर्द माझा हेतू नाही आहे पण चुकून जर उपमर्द झाला असेल, तर त्या सगळ्या नेत्यांची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची आणि त्या सगळ्या खबऱ्यांची मी खरंच माफी मागणार नाही। थांबते, रजा घेते। जय महाराज।